साबुदाना खिचड़ी चिकट होते, वातड होते आणि त्यामध्ये गोळे तयार होतात आणि मग ती उपवासासाठी खावीशी वाटत नाहीये आणि साबुदाना खिचड़ी बिघडून जाते। या सगळ्यांचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपली साबुदाना भिजवण्याची पद्धतच मुळात चुकीची असते। अशी मऊ लुसलुशीत आणि सुटसुटीत अशी साबुदाना खिचड़ी जर तुम्हाला बनवायची असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा, कारण या व्हिडिओमध्ये मी आपल्याला साबुदाना भिजवण्याच्या अगदी छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे, त्यामुळे तुमची साबुदाना खिचड़ी बिल्कुल कधीच बिघडणार नाहीये, हमखास तुमची साबुदाना खिचड़ी परफेक्टच बनणार। तर चला सुरुवात करू आजच्या आपल्या रेसिपीला। त्यासाठी आपण इकडे गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये आता शेंगदाणे भाजून घेऊ। साबुदाणा खिचडीमध्ये टाकण्यासाठी इथे आपण भरपूर शेंगदाणे घेतले आहेत, जवळपास एक वाटी शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घेऊ। साबुदाणा खिचडीमध्ये शेंगदाण्याचा कूट जर जास्त असेल तर साबुदाण्याच्या खिचडीची चव आणखीन छान लागते। तर हे पहा, शेंगदाणे छान खरपूस असे भाजून झाले आहेत, शेंगदाणे काढून घेऊ। त्यानंतर इथे आपण एक मोठ्या आकाराचा बटाटा अशा पद्धतीने बारीक चिरून घेतला आहे, एकदम पातळ पातळ असे काप तयार करून ते पाण्यामध्ये ठेवायचे। त्यानंतर आपण जे शेंगदाणे भाजून घेतले होते ते पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्याचा पूर्ण पाचोळा काढून घेऊ। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण भिजवून घेतलेला साबुदाणा, तर आपण इथे पाहू शकता भिजवलेला साबुदाणा अगदी मोकळा सुटसुटीत असा झाला आहे आणि हा साबुदाणा मस्त फुलून दुप्पट झाला आहे, एकदम मऊसूत आणि त्यासोबतच प्रत्येक दाणा यामधला असा मोकळा सुटसुटीत झालेला आहे। यापासून आपण जी उसळ बनवणार आहोत किंवा जी खिचडी बनवणार आहोत ती देखील अशीच मऊसूत होणार आहे, बिल्कुल वातड वगैरे होणार नाहीये। तर इथे उसळ बनवण्यासाठी एवढा शब्दांना आपण काढून घेतला आहे। त्यानंतर आपण इकडे मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये शेंगदाणे टाकत आहे, त्याबरोबरच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। हिरव्या मिरच्यांचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता। त्यानंतर जिरे घेतले आहेत एक चमचा, आपण जर उपवासासाठी जिरे खात नसाल तर नाही टाकले तरीही चालतात। हिरवी मिरची कच्ची असल्यामुळे यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर त्याची पेस्ट तयार करून घेऊ। हे पहा, इथे आपण शेंगदाणे आणि हिरवी मिरचीची पेस्ट तयार करून घेतली आहे। जास्त बारीक करायची नाहीये, अशी थोडी जाडसरच ठेवायची, कारण असेच थोडे जाडसर शेंगदाणे ठेवले की ते साबुदाणा खिचडीमध्ये खूप छान लागतात। त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवली होती, त्यामध्ये एक ते दीड चमचा तेल टाकायचं। त्यानंतर चिरून घेतलेला बटाटा टाकत आहे, बटाट्याच्या फोडी आपण पाण्यामध्येच ठेवलेल्या होत्या, बटाट्याच्या फोडी तेलावर छान नरम होईपर्यंत परतून घ्यायच्या, कारण बटाट्याला अगोदर आपण शिजवून घेतलेलं नाहीये, तर त्यासाठी यावर एक झाकण ठेवू आणि बटाट्याला छान अशी वाफ घ्यायची। 2 ते 3 मिनिटानंतर आता आपण इथे पाहू शकता बटाट्याच्या फोडींना छान अशी वाफ आलेली आहे आणि बटाट्याच्या फोडी छान नरम देखील झालेले आहेत, मस्त अशा शिजलेल्या आहेत, बिल्कुल कच्च्या राहिलेल्या नाही आहेत, तर अशाच नरम होईपर्यंत वाफवून घ्यायच्या। त्यानंतर हिरवी मिरची आणि शेंगदाण्याची पेस्ट टाकायची आणि हे सगळं मस्त तेलामध्ये छान खमंग असं परतून घ्यायचं। हिरवी मिरची आपण कच्चीच घेतलेली असल्यामुळे हिरवी मिरची छान परतून घ्यायची, त्याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून गेला पाहिजे। हिरवी मिरची मस्त अशी खमंग परतून झाली आहे, खूप छान खमंग असा वास येत आहे। असं हे छान असं खमंग परतून घेतलं की त्यानंतर टाकायचं आहे साबुदाणा। आपण जो साबुदाणा भिजवून घेतलेला होता त्यातला फक्त मी इथे अर्धाच साबुदाणा घेतला आहे। त्यानंतर यामध्ये टाकत आहे चवीनुसार शेंदी मीठ, कारण हे उपवासासाठी असल्यामुळे यामध्ये शेंदा मीठ टाकायचं आणि चवीसाठी म्हणून अगदी थोडी साखर टाकायची। साखर टाकल्यामुळे चव थोडी छान येते आणि आता ही साबुदाण्याची खिचडी आपण मस्त अशी परतून घेऊ। एवढी साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी आपण फक्त 1 ते 1.5 चमचा तेलाचा उपयोग केला आहे आणि आपण पाहू शकता साबुदाणा खिचडी बिल्कुल अशी तेलकट नाहीये। त्यानंतर यावर एक झाकण ठेवायचं आणि छान अशी वाफ घ्यायची। साबुदाण्याच्या खिचडीला छान अशी वाफ येईपर्यंत साबुदाण्याची खिचडी अधूनमधून परतून घ्यायची, म्हणजे ती तळाशी लागणार नाहीये आणि सगळ्या साबुदाण्याच्या खिचडीला एकसारखी छान अशी वाफ देखील येईल। तर हे पहा, आपण इथे पाहू शकता साबुदाण्याच्या खिचडीला छान अशी वाफ आली आहे,
वाफ घेण्यासाठी आपल्याला फक्त 5 मिनिटाचाच टाइम लागलेला आहे। आपण पाहू शकता याचा रंग एकदम वाफ आल्यासारखा दिसत आहे। छान अशी वाफ आली की लगेच शब्दण्याच्या खिचडीचा रंग बदलतो। आणि हे पहा, आपण इथे पाहू शकता शब्दना अगदी मस्त नरम असा झाला आहे, बिल्कुल वातळ किंवा कच्चा नाहीये। एकदम गरम गरम मऊसूत आणि एकदम मोकळी सुटसुटीत अशी शाबुदाणा खिचडी खाण्यासाठी बनून तयार झाली आहे। अशी साबुदाणा खिचडी जर आपल्यालाही बनवायची असेल तर मी आपल्याला आता साबुदाणा कसा भिजवायचा याच्या टिप्स देणार आहे, त्या देखील नक्की पहा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर देखील करायला विसरू नका। आणि त्यासोबतच आपण आतापर्यंत हॅपी लाईफ इंडियन वेज रेसिपीज चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करायला विसरू नका। तर चला आता आपण पाहू शाबुदाणा भिजवायची परफेक्ट अशी पद्धत। त्यासाठी आपण इथे साबुदाणा घेतला आहे, तर जवळपास 1 ते 1.5 वाटी हा साबुदाणा आहे। तर शाबुदाणा स्वच्छ निवडून घ्यायचा, त्यामध्ये कचरा वगैरे असेल तर तो काढून घ्यायचा। त्यानंतर आता शाबुदाण्यामध्ये भरपूर असं पाणी टाकायचं आणि हाताने व्यवस्थित असं चोळून शाबुदाण्यावरची जी घाण वगैरे असेल ती पूर्ण काढून घ्यायची। तर अशा पद्धतीने आपण शाबुदाणा 2 वेळेस धुवून घेऊ, म्हणजे शाबुदाण्यावरची पूर्ण घाण निघून जाईल आणि शाबुदाणा स्वच्छ होईल। त्यानंतर आणखीन एकदा पाणी टाकून आपण धुवून घेऊ। तर ही शाबुदाणा खिचडी बनवण्याची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा। यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं। तर शाबुदाणा 2 वेळेस धुवून त्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलं, त्यानंतर यामध्ये आणखीन एकदा पाणी टाकायचं। आणि आपण इथे पाहू शकता शाबुदाण्याच्या 1/2 इंच वरीपर्यंत हे पाणी आलेलं आहे, यापेक्षा जास्त पाणी टाकायचं नाहीये, 1/2 इंचच वर आलं पाहिजे शाबुदाण्यापेक्षा। आणि हा शाबुदाणा देखील पाण्यामध्ये व्यवस्थित असा डीप होत आहे। आपण ज्या वेळेला पातेलं असं हलवून घेऊ त्यावेळेला देखील शाबुदाणा मस्त असा भिजत आहे पाण्यामध्ये, तर असाच व्यवस्थित भिजला पाहिजे। यापेक्षा जास्त पाणी टाकायचं नाही आहे, नाहीतर शाबुदाण्याची खिचडी चिकट होऊन जाते। तर ही आहे शाबुदाणा भिजवण्याची परफेक्ट पद्धत। त्यानंतर आता हा शाबुदाणा आपल्याला किती तास ठेवायचा, तर 3 ते 4 तास हा शाबुदाणा आपण भिजण्यासाठी ठेवू शकता। आणि 3 ते 4 तासांनंतर शाबुदाणा व्यवस्थित असा भिजलेला असेल आणि त्यानंतर आपण याची उसळ बनवू शकता, खिचडी बनवू शकता, खीर बनवू शकता, थालीपीठ बनवू शकता, वडे बनवू शकता, आपल्याला जो पदार्थ आवडतो तो आपण बनवू शकता। तर पुन्हा भेटू अशाच नवीन आणि खमंग अशा रेसिपीज सोबत आणि छान छान टिप्स घेऊन। धन्यवाद।